अमरावती जिल्ह्यात लंपी लसीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी पैसे लाटत असल्याचा प्रकार, लंपी लसीसाठी पशुपालकाकडून कोणी पैसे घेत असेल तर ते चुकीचे आहे असे बच्चू कडू यांनी विधान केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी, आमदार बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांना आवाहन. मेळघाटमध्ये शेतकऱ्यांकडून लसीसाठी डॉक्टर पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. काही डॉक्टर शेतकऱ्यांकडून 300 ते 400 रुपये घेत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी हे विधान केलेलं आहे. जो लंपी बीमारी के कारण मेलघाट में पूरे तरीके से त्रस्त है जानवर, और टिमरू सोंडा जो जानवरों की जो दवाखाना है उस वहाँ से जो लस मुफ्त में मिलना चाहिए, लेकिन वहाँ के जो कर्मचारी है, मैडम है, वो मुफ्त नहीं दे रहा है और 85 रुपये एक लस का ले रहा है. तो सरकार की तरफ से ये लस फ्री में है, लेकिन यहाँ पैसे लिया जा रहा है. तो कृपया सरकार से नोंद लेना चाहिए कि भाई ऐसे कर्मचारियों को थोड़ा बता देना चाहिए कि भाई फ्री में है और लोगों से पैसे ना ले, और लोगों की जो मुफ्त में जो सुविधाएं है गवर्नमेंट की ओर से दिया जा रहा है वो पूरे देने में आए. ऐसे सर हमारे लिए होने के लिए तो सहायता और मदद करना. सद्या पशुपालक सगळे लंपी या आजारानं खूप संकटात सापडले आहे आणि प्रचंड भीती पण आहे. आता राज्य सरकारनं याचं लसीकरण करणं सुरू केलेलं आहे, जेणेकरून हा आजार फैलणार नाही याची काळजी घेत आहे. आणि हे सगळं करत असताना काही डॉक्टर लोक 300-400 रुपये घेत आहे, ते अतिशय बेवाजवी आहे. अशा संकटात डॉक्टरांनी पैसे घेऊ नये, आपण सुद्धा देऊ नये. आणि जबरदस्ती करत असेल तर आम्हाला निश्चित सांगा, आम्ही तुमच्या बाजूने उभं राहतो. काल परवाच आम्ही आशेगावच्या एका डॉक्टरवर कारवाई केली, सातव म्हणून त्याच्यावर निलंबन सुद्धा झालेलं आहे. त्यानं लंपी म्हणून दुसरेच लस दिली आणि त्याच्यातही 10-10 रुपये घेतले. म्हणून सगळ्या पशुपालकांना नम्र विनंती का आपल्या न घाबरता लसीकरण करून घेणे तातडीने. डॉक्टर जर हे काही करत असेल तर आम्हाला सांगावं अशी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.